मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आतापर्यंत राज्यात 72% भूसंपादन झाले आहे। यामध्ये आग्रांसाठीही भूसंपादन करण्यात येत आहे। बुलेट ट्रेन गाड्यांची देखभाल व दुरुस्ती, गाड्या ठेवण्यासाठी जागा, त्यासाठी विविध विभागांची कार्यालये, कार्यशाला आदींसाठी गुजरातमधील 2 तर महाराष्ट्रात 1 आगार उभारण्यात येणार आहेत। भिवंडी तालुक्यातील 2 गावात बुलेट ट्रेनचे आगार उभारण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून भूसंपादन 100% पूर्ण झाले आहे। या आगाराची दररोज 36 बुलेट ट्रेन गाड्या हाताळण्याची क्षमता असणार आहे। भिवंडी तालुक्यातील भारोडी आणि अंजूर या 2 गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या आगारासाठी 57.76 हेक्टर जागा लागणार आहे। आतापर्यंत सरकारी आणि खासगी असे 100% भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने दिली आहे।